शक्ती प्रदर्शन झालं आणि कर्तव्य जर काही नसन तर सभेला काही किंमत नसते. सभा पाहून मतं मारणार, काम पाहूनच मत मारेन ना. तुम्ही किती चांगलं बोलता याच्यापेक्षा किती चांगलं काम करता ते फार महत्त्वाचं आहे. सत्य बोलणारे राहिले कुठं? सत्तेसाठी बोलणारे आहे. हे शब्द सत्तेचे आहे, सत्य नाही आहे. बागेश्वरच महाराज काय, तर इतरही धर्मातले काही लोक पंथीय लोक असे बोलत असेल तर त्या सगळ्यावर समान कारवाई झाली पाहिजे. विपक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाते, कसं बघताय त्यांच्या सभेकडं? सभेनं मतं जिंकले जाते असं काही नसते. सभा ह्या त्या शक्ती प्रदर्शनासाठी आहे. शक्ती प्रदर्शनासोबत आखरी कर्तव्याची जोड पाहिजे. शक्ती प्रदर्शन झालं आणि कर्तव्य जर काही नसन तर सभेला काही किंमत नसते. पण त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की ही सभा झाल्यावर महाराष्ट्राचं राजकारण बदलेल, महाराष्ट्राचं चित्र बदलेल. असं काही काळ 10 वर्षाच्या अगोदरचा असा काळ होता. तुम्हाला माहीत असेल बाळासाहेबांच्या सभा खूप गाजल्या आणि गाजल्यानंतर त्या प्रत्यक्षात वाजल्या त्याच्या 10 वर्षानंतर. सभा मोठ्या व्हायच्या आणि आमदार मात्र कमी निवडून यायचे. एवढे लोक असं नाही राहिले का सभा पाहून मतं मारणार, काम पाहूनच मत मारेन ना. तुम्ही किती चांगलं बोलता याच्यापेक्षा किती चांगलं काम करता ते फार महत्त्वाचं आहे. कर्तृत्वाचा ठसा महाविकास आघाडीचा शून्य असेल आणि सभा मोठी होत असेल त्याला काही अर्थ नाही. 200 पेक्षा जास्त जागा येतील असा आत्मविश्वास महाविकास आघाडी. आता असं स्वतःहून तर कोणी असं म्हणणारच नाही आमच्या जागा कमी येईल असं कोणी म्हणणार आहे का? सत्य बोलणारे राहिले कुठं? सत्तेसाठी बोलणारे आहे. हे शब्द सत्तेचे आहे, सत्य नाही आहे. तुम्ही राज्यभर फिरता, तुम्हाला काय रिस्पॉन्स वाटतो लोकांचा? तुम्ही सगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हिडिओ समोर आले. कसं आहे, एका म्हाताऱ्या माणसानं जर एखादा बोललं म्हणजे पूर्ण रोष आहे असं होत नाही. हजारो लाखो लोक एका तालुक्यात असते, त्यातला एक उठून जर आला तर रोष आहे असं म्हणतानी आहेत. महत्त्वाचं आहे निवडणुका आणि वेळ आणि तेवढ्याची परिस्थिती आणि उमेदवार. निवडणुका ह्या एका फक्त पक्षावर होतं का? तर नाही. स्थानिक उमेदवार कसा आहे, त्याच्या विरोधात माणूस कसा आहे, त्या मतदारसंघातली व्यवस्था काय आहे, या सगळ्या पाहूनच मताचं गणित लागतं. त्यानं हे काही भविष्यकारासारखं जादूच्या कांडीसारखं आमच्या 200 येईल असं म्हणण्यात काही अर्थ नसतं. महापुरुषांच्या किंवा सावरकरांच्या नावानं जे राजकारण सुरू आहे त्याच्याकडे कसं पाहतात बच्चू? माझा आमचा तो काही धंदा नाही आहे, तो छंदही नाही. तशा प्रकारचं आम्ही राजकारण नाही करत. तुम्ही ज्यांच्यासोबत आहात ते कोणासोबत? त्यांच्यासोबत आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट मी त्यांच्यासोबत आहे असं होत नाही. माझं असं म्हणणं आहे का महापुरुषांना राजकारणात आणू नये. त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, सावरकरांचं व्यक्तिमत्व, गांधीजीचं व्यक्तिमत्व असेल, जे काही असेल महापुरुष, ते त्यांच्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांचं योगदान या देशासाठी जास्तच आहे. आमचं योगदान पाहून बोलावं कोणतरी. कोणालाही बोलायचं आहे महापुरुषाचं बद्दल तर त्याचं स्वतःचं योगदान तेवढं आहे का? तेवढं बलिदान आहे का? मग कोणी छत्रपती बद्दल बोलू द्या का, बाबासाहेब आंबेडकरबद्दल बोलू द्या का, सावरकरांबद्दल बोलू द्या, आपलं योगदान नाही. तुमची आमची आता तरी या भूमीत असणाऱ्या लोकांची कोणाची लायकी नाही आहे असं बोलायची. लायकी नसताना का बोलावं हा प्रश्न आहे. बरं, राजकीय पक्षांचं असू द्या, पण काल बागेश्वर महाराज देखील साईबाबांवर बोललेत. अगोदर तुकाराम महाराजांवरती त्यांनी विधान केलं, काल ते साईबाबांवरती अतिशय म्हणजे जी भाषा वापरू नये एकाबद्दल बोलतात. मग महाराजांवर देखील कारवाई झाली पाहिजे. आता कसं आहे बागेश्वर, आता इथे पुन्हा प्रश्न असा आहे का बागेश्वरजी मोठे का साईबाबा मोठे? त्यांचे भक्त जास्त का यांचे भक्त जास्त? कोणते भक्त आक्रमक अधिक होतात त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्याच्यामुळं त्या भक्तांनी आता तशा तशा समोर गेलं पाहिजे. आम्ही राष्ट्राचे भक्त आहो, आम्ही कोणत्या बाबाचे भक्त नाही, कोणाचे नाही. ज्यांनी राष्ट्रासाठी काम केलं त्या सगळ्यांचे आम्ही भक्त आहोत. संभाजीनगरमधली परिस्थिती आपण काही दिवसांपूर्वी बघितली, चिघळलेली होती. अशी सगळी परिस्थिती असताना बागेश्वर बाबा असतील, कारीचरण महाराज असतील, हे वातावरण बिघडवण्याचं काम करतायत, त्यांच्यावरती सरकारने कारवाई केली पाहिजे असं नाही का वाटत सत्तेमध्ये राहून? मला असं वाटतं का जे कोणी असेल, मग बागेश्वरच महाराज काय, तर इतरही धर्मातले काही लोक पंथीय लोक असे बोलत असेल तर त्या सगळ्यावर समान कारवाई झाली पाहिजे. जे कोणी धर्म आड घेऊन धर्माची भाषा बोलून, मग ते हिंदूच काय, मुस्लिमही असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, कोणी पण असेल,
जे जे धर्म आळवा घेऊन राज्याचं या देशाचं नुकसान करत असेल त्यांना अंदर घातलं पाहिजे. बच्चूभाऊ, बरेच दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही होत नाहीये, लांबणीवरतीच पडताना पाहायला मिळतोय. आपण देखील इच्छुक होता. आमचे 20 मंत्री आता सक्षम आहे हे महाराष्ट्राला दिसून आलं, त्याच्यानं विस्तार करायची गरज नाही. आपल्याला अडचण नाही काय, असं चाललं तरी चालेल. नाही, माझं म्हणणं आहे लोकांचं कुठे तक्रार आहे, एवढं मोठं अधिवेशन झालं, कुठली अडचण आली नाही. आमचे विषय मंत्री जे आहे ते कार्यक्षम आहे दिसून आलं, त्याच्यानं 20 मंत्रालयाचंही मंत्रालय चालू शकतं, मंत्र्याचं राज्य चालू शकतं या सरकारनं दाखवून दिलं आहे. बच्चूकडून मंत्री कधी मी मंत्री होण्यापेक्षा मला मंत्रालय भेटलं आहे. मी वारंवार तेच सांगतोय का मला आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आहे या राज्यासाठी, जगातलं पहिलं दिलेलं आहे. मंत्र्यापेक्षा ते फार मोठं आहे मला असं वाटतं. त्याचे अनेक मंत्री होईल दिव्यांग मंत्री, त्याच्यानं मला त्याचं काही फार आस्था नाही आहे. सर, अजून महागाईच्या ह्याच्यावर केंद्र सरकारमधले पण नेते बोलत नाहीत आणि राज्यातले पण नेते बोलत नाहीत, त्यावर तुम्हाला काय वाटतं महागाईबद्दल? काय वाटतं? बिलकुल, महागाई आता काय होतंय, कांदा स्वस्त झाला तर शेतकरी बोलतंय, कांदा महाग झाला तर तुम्ही मीडियावाले बोलता. माझं असं म्हणणं आहे का महागाई काय वाढलं, भाजीपाला वाढला असेल, बटाटे वाढले असेल, कांदा ते वाढू द्या ना, तेवढी क्रय शक्ती आहे, आणि जे गरीब असेल त्यांना स्वस्त धान्य दुकानातून द्या. थँक्यू.